नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे। तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र, कृषी तंत्राचा कृषी सल्ला। या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा सल्ला पोळ्याच्या अमावस्याच्या संदर्भात आहे। आणि बऱ्याच वेळाला सांगितलं जाते की पोळ्याची अमावस्या आणि पिकाचा काय संबंध, हे देखील आजच्या कार्यक्रमामध्ये सांगणार आहोत। आणि या वेळेला ही जर फवारणी घेतली तर 100% तुमच्या ज्या पिकावर येणारे काही विविध किडे आळे आहेत त्यांचं संपूर्ण नियंत्रण होते, पीक इतकं चांगलं होईल ज्याचा तुम्हाला भरोसा येणार नाही। पण ही फवारणी घेतल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला रिझल्ट येईल त्यावेळेला तुमचा एकच मेसेज असेल, सर खूपच चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं आणि खूप चांगला रिझल्ट आम्हाला मिळाला। चला तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हेच पाहणार आहोत, त्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा, मध्ये कुठेही सोडून जाऊ नका। मित्रांनो, थेट शेतामध्ये आलेले आहोत आणि कापसाचं प्लॉट जे आहे ते मागे आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की विशेष म्हणजे स्पेशली कापसासाठी नाही तर सर्व पिकं हे या अमावस्येच्या फवारणीवरती खूप चांगले निर्भर करतात, खूप चांगला फायदा या फवारण्यापासून होत असतो। मित्रांनो, मग पोळ्याची अमावस्या आणि पिकाचा काय संबंध हे सांगण्या अगोदर लक्षात घेऊयात की या वेळेला पिकाचा काय विकास असतो। या वर्षाला पाऊस सतत होता म्हणून कापसाची अवस्था पाहिजे तशी नाही, म्हणजे कापूस यापेक्षाही खूप चांगला राहिला असता, पण या वेळेला सतत पाऊस झाल्यामुळे कापसाचा जो विकास आहे तो झाला नाही। मग आता काय महत्त्वाचं ठरते की मग या वेळेला किंवा पोळ्याच्या जो वेळ असतो अमावस्या असते या वेळेला पिकाचा विकास जर आपण दरवर्षी प्रमाणे जर पाहिला तर या वेळेला चांगले फुलपाते लागताना आपल्याला कापसाला दिसतात, चांगला कापसाचा विकास होताना आपल्याला दिसतो। सोयाबीनमध्ये देखील शेंगा भरणी किंवा फुलधारणा, फुलातून कळ्यात जे राहतात शेंगा, चापट्या शेंगा जे होतात ते होण्याचा काळ असतो। आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर याच वेळेला आपल्याला विविध आळ्यांचा प्रादुर्भाव होताना आपल्या पिकावरती का दिसतो, तर या संदर्भात आपण जर पाहिलं तर मित्रांनो, जे विविध कीटकांचं आळ्यांचं जे काही जीवनचक्र आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण यांना नियंत्रित करू शकत नाही। म्हणून हा मुद्दा जो आहे तो सर्व शेतकऱ्यांनी लिहून ठेवला पाहिजेत। जवळजवळ जे कीटकं आहेत याचं जे जीवनचक्र आहे ते 15 ते 20 दिवसाचं चालतं, काही काहीचं जास्त चालतं, पण मुख्यत्वे करून आपल्या पिकाचं जे सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या आळ्या आहेत, बोंडआळे आहेत, गुलाबी बोंडआळे आहेत, याचं जे जीवनचक्र आहे ते 15 दिवसाचं चालतं। आणि 15 दिवसामध्ये जर आपण पाहिलं अमावस्या टू अमावस्या अशी एकूणच त्याची जीवनपिढी चालत असते। आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बोंडआळे आणि गुलाबी बोंडआळी जर नियंत्रण केली नाही तर आपल्याला माहितच आहे कापसाचं उत्पन्न जिथे आपल्याला 10 क्विंटल होते तिथे 2 क्विंटल होते, पूर्ण कापूस खराब होतो। तर मित्रांनो, हे आहे अमावस्याचं रहस्य आणि अमावस्यालाच फवारणी का केली पाहिजे हे देखील थोडक्यात समजून घेऊया। मित्रांनो, अमावस्या जी असते या अमावस्याच्या काळामध्ये आसपासच्या काळामध्ये नर आणि माद्याचं मिलन होतं आणि त्यानंतर हे जे काही कीटक आहेत हे अंडे घालायला सुरुवात करतात आपल्या पिकांवरती। आणि त्या अंड्यातून परत 1 ते 2 दिवसांमध्ये आळ्या निघून आपल्या पिकाचं मोठं नुकसान करतात किंवा त्या बोंडामध्ये त्या छोटे पाकळे असतात त्याच्यामध्ये ते प्रवेश करतात आणि इथूनच बोंडाळ्याचा प्रादुर्भाव होतो। याच काळामध्ये विविध रसोसे किडी देखील अशाच पद्धतीने वाढत असतात, म्हणून याच वेळेला फवारणी केली पाहिजे। याच व्यतिरिक्त अमावस्या आणि पिकांचा जास्त काही संबंध नाही, काही वेळेला तुम्हाला वेगळ्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या असतील। आणि या वेळेला जर महत्त्वाचं आपण फवारणी घेतली, आता प्रत्येक अमावस्या ही महत्त्वाची असतेच, पण पोळ्याची अमावस्या का महत्त्वाची असते तुमच्या लक्षात आलं असेल, या वेळेला पिकाचा विकास सर्वात चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसतो आणि याच वेळेला ही फवारणी आपण घेतली पाहिजे। आता मग घ्यायची फवारणी तर कोणती घ्यायची, आता या वेळेला जर आपण पाहिलं योग्य वेळेला जर आपली फवारणी साधली मित्रांनो, तर कीटकांनी दिलेले अंडे आणि त्यातून निघालेले आळ्या किंवा कीटकांना दिलेले अंडे त्यातून निघालेले कीटक हे दोन्ही नियंत्रित होण्यासाठी अंडे नाशक आपल्याला या कोणत्याही पिकावरती अंडे नाशक वापरलं पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे अंडे नाशक आता कोणतं आहे, तर मार्केटमध्ये सर्वात स्वस्त मिळणारं प्रोफेनोपॉस, प्रोफेक्स, प्रोफेक्स सुपर या नावाने मार्केटमध्ये मिळते। यामध्ये प्रोफेक्स सुपर नावाने जे मिळते यामध्ये प्रोफेनोपॉस हा घटक असतो। प्रोफेनोपॉस हा खूप चांगला अंडीनाशक आहे, स्वस्त दरांमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होती आणि प्रोफेनोपॉस फवारणी केल्यानंतर आपल्याला त्याचे अंडे देखील करपतात। सोबतच काय होते मित्रांनो, आपल्या ज्या काही आळ्या आहेत त्या देखील छोट्या छोट्या आळ्या तयार झालेल्या असतात त्या नियंत्रित होतात। कमी जरी आपण इथे औषधाचा वापर केला किंवा कमी जरी प्रमाण वापरलं तरी लहान आळ्या असताना नियंत्रित होते। मग तुम्हाला माहीत आहे मोठ्या आळ्या झाल्यानंतर त्याला आपल्याला जहाल कीटकनाशक लागतात आणि त्यामुळे खर्च देखील वाढतो। म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल मग प्रोफेनोफॉस वापरत असताना आपण प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक वापरलं पाहिजे। आता हेच का वापरलं पाहिजेत आम्ही एखाद्या कंपनीची जाहिरात करतो का, असंही नाही। प्रोफेक्स सुपरमध्ये सायपरमेथ्रिन हे देखील घटक तुम्हाला या सुपर
प्रोपेक्स सुपर मध्ये मिळतो. मग त्याच्यामुळे काय होते, आळ्या तर नियंत्रित होतातच, सोबतच रस शोषक जे इतरही किडे आहेत, तुडतुडे, मावा, याने थ्रिप्स नियंत्रित होत नाही, पण थ्रिप्स या वेळेला नसतो देखील, हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने नियंत्रित होतात, म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रोपेक्स सुपर हे किती घ्यायचं, 40 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी याचं प्रमाण घेऊन याची फवारणी करा मित्रांनो, आणि मग तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला जो रिझल्ट मिळेल तो एकदम बेस्ट असेल. इतर वेळेला आपण खर्च वाढून किंवा इतर वेळेला किड्यांचा आळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जर आपण नियंत्रण करायला गेलो तर एकतर नियंत्रण होत नाही आणि करायला गेलो तर खर्च देखील खूप जास्त लागतो, कारण यासाठी आपण वापरणारे कीटकनाशक हे महागडे आणून वापरतो. म्हणून ही जी काही फवारणी आहे ती नक्कीच घ्या आणि यामधून नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार आहे. अमावस्या आणि पिकाचा हे संबंध जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक अमावस्यालाच नाही तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून रोज निशी तुम्हाला बातमीपत्र, कृषी सल्ला, योजना कट्टा, बाजारभाव हे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे रोजनिशीचा हवामान अंदाज हा देखील पाहायला मिळतो. नक्कीच हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पहिल्याच वेळेस आपलं चॅनल पाहत असाल आणि अशाच नवनवीन कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असतील शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया, परत भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये.